आयुष्यात किती जरी मोठी अडचण आली ती शारीरिक असू द्या कौटुंबिक असू द्या नात्यांमधली असू द्या आर्थिक अडचण किंवा व्यावसायिक अडचण असू द्या किती मोठे संकट किंवा मनातलं अस्वास्थ्य किंवा शारीरिक रोग असतील तरी सुद्धा या क्षणापासून कधीच आत्महत्येचा विचार सुद्धा करायचा नाही मग करणं तर दूरच या सत्संगात का करायची नाही आत्महत्या समोर असलेल्या सिच्युएशनला सामोरं कसं जायचं आणि आत्महत्या केल्याने खरंच प्रश्न सुटतील या तीनही गोष्टी तुम्हाला उत्तर मिळणार मनात आत्महत्येचे विचार काय येतात चार गोष्टीची कमतरता म्हणून आत्महत्येचे विचार येतात नंबर एक संयम नंबर दोन हिंमत नंबर तीन स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास आणि नंबर चार श्रद्धा की कुणीतरी माझ्यासोबत आहे आणि ते माझ्या सिच्युएशनमधून मला दूर करणार आहेत हिंमत देणार आहेत पहिली गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही अडचण आयुष्यातली असू द्या कोणतीही जगातली संयम ठेवा का कारण जगातली कितीही अवघडातली अवघड परिस्थिती किंवा संकट कायम राहत नाही बस त्याच्यासाठी थोडा वेळ संयम पाहिजे थोडी वेळ वाट बघा आणि ही वाट बघणं आणि संयम ठेवणं आणि परिस्थितीशी लढा देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाहिजे हिम्मत की असू द्या कितीही मोठी अडचण किंवा संकट नंबर तीन आत्मविश्वास पाहिजे की यस मी याला सामोरं जाऊ शकतो संयम आणि आत्मविश्वास हे जर असेल ना तर आपोआपच एक मनात हिम्मत येते आणि याच्यासाठी कुठे ना कुठेतरी जीवनामध्ये श्रद्धा पाहिजे एखाद्या व्यक्तीवर ठेवा स्वतःवर ठेवा निसर्गावर ठेवा परमेश्वरावरती ठेवा पण पर नाही तो आहे माझ्यासोबत आज आयुष्यात प्रॉब्लेम आहे आज आयुष्यात संकट आहे आज अनेक प्रॉब्लेम आलेले आहेत पण माझ्या आत्महत्येने हे प्रश्न सुटणार नाहीये उलट ही सिच्युएशन मला दाखवून देते यस तुझ्यात खूप काही आहे तो जिंक तू जिंकणार आहेस पण संयम हिम्मत विश्वास आणि श्रद्धा या चार गोष्टी पाहिजेत खरंच आत्महत्येने प्रश्न सुटतील असं वाटतं समोर असलेल्या परिस्थितीला सामोरं न जाता भॅडपणे पळण्याचा विचार केला की मनात नैराश्याने आत्महत्येचे विचार येतात आणि तुमच्या आत्महत्येने लोक रडतील असा जर तुमचा समज असेल ना बिलकुल समजू नका अरे चांगले चांगले लोक गेले चार दिवस लोकांनी हळहळ केली आणि नंतर त्यांच्या त्यांच्या कामाला लागले तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचं नाव काढल्याच्या नंतर तुमच्या नावातून लोकांना हिंमत यायला पाहिजे तुमच्या नावावर थुथू व्हायला पाहिजे हे तुम्ही ठरवा हे बाबा खूप मोठ्या अडचण आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता आत्महत्या केलेली बरी आणि मी सुटेल सुटणार तुम्ही बिलकुल नाही भोग भोगावीच लागतील त्या बाबूचं एकदा असंच झालं ना बाबू आणि त्याचा मित्र बारावीत शिकत होते सगळे पेपर अवघड गेले आणि त्यांना कळालं की आपण नापास होणार मित्र बाबूला म्हणाल की घरचे खूप मारतील शिव्या देतील आपल्याला परिस्थिती अवघड आत्महत्या करायची करे, करे। सुटून जाऊ बाबूने शिबिर केलेलं होतं तो ने वेड्या बापाचा मार खाऊ लोकांचे बोलणे खाऊ पण आत्महत्येचा विचार सुद्धा करायचं नाही म्हणे का म्हणजे आता तर आपण आत्महत्या करू रे अरे पण पुढच्या जन्मी पुन्हा पहिली पासून सुरुवात करावी लागेल ना पुन्हा सगळ्या परीक्षा द्यावे लागतील ना छोटासा <laughs> जोग जरी असेल ना तरी सुद्धा जीवनाला बदलणार आहे तरी सुद्धा जीवनाचं सा सत्य सांगणार आहे या परिस्थितीतून आत्महत्येने तुम्ही सुटलात हा तुमचा गैरसमज आहे पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला भोगावं लागणारे त्यापेक्षा आत्ताच सामोरं नाही का पळता एक तर ही सिच्युएशन जी आहे ना ही तुम्ही निर्माण केलेली याला तुम्ही जबाबदार आहे तुमचं आयुष्य घडवायला तुम्ही जबाबदार आहे त्यामुळे पहिल्यांदा हिंमत ठेवा आणि दुसऱ्यांदा सगळ्यात महत्वाचं आत्महत्येचे विचार काय येतील एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आहे कुठला लोक काय म्हणतील आणि मी मी आणि फक्त मी माझं नाव खराब झालं माझं नाव खराब झालं माझं नाव खराब झालं खरंच नाव लोकांच्या विचारांनी खराब होत असत विचार करा मी फेस कसं कर करू लोकांना फेस कसं कर करू काय म्हणणार लोक तुम्हाला अरे ज्या लोकांचा विचार करून तुम्ही आत्महत्येचा विचार करत की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील माझ्या हातून चूक झाली लोक काय म्हणतील माझी एक अशी अशी गोष्ट होती जी उघडकीस आली लोक काय म्हणतील असा असा प्रॉब्लेम होता आता माझा अपमान झाला हा जो अपमान आहे ना अपमान खरच अपमान होतो कोणाचा अरे आठवा मोठे मोठे महापुरुष ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आहोत आज जे आपण इथे एक एक आनंदी व्यक्ती म्हणून किंवा आपल्याला स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालेले आपण जे काही पाहिजे ते करू शकतो हे सगळं तुम्हाला भेटण्यासाठी जे तुमचे कुणीच नव्हते असे हजारो लोक लढले अपमान झाला त्यांचा अरे ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे तुम्हाला शिक्षण मिळालं अंगावर थुंकले लोक शेण फेकले त्यांचा अपमान झाला असं त्यांनी पकडून ठेवलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधान अस्तित्वात आलं आणि त्यांनी तुम्हाला हक्क दिला त्यांच्या विरुद्ध लोक बोललेले नव्हते प्रभू श्री रामचंद्रांच्या सीता माई ज्यावेळेस रावण पळवून घेऊन गे गेला त्यावेळेस रामानी श्रीरामाने असाच विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग असेल त्यावेळी त्यांनी असाच विचार केला अरे मनामध्ये हिंमत ठेवा ना आणि सगळ्यात पहिल्यांदा हा फालतू विचार जो आहे ना लोक काय म्हणतील काढून टाका काही म्हणत नाही तुम्हाला कोणी लोकांना त्यांचेच प्रॉब्लेम एवढे आहेत ना की तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये पण तुम्ही लोकांकडे लक्ष देत क्या कहेंगे लोग हे सबसे बडा रोग काय तणाव 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 अरे लोकांचा लोकांना माझ्याबद्दल जो विचार करायचा तो करू द्या लोकांच्या विचारांनी मला फरक पडायला पाहिजे विचार कर तुम्ही हिंमत ठेवा तुम्ही संयम ठेवा या प्रॉब्लेम मधून हो तुम्ही बाहेर जाणारच हो मी नेहमीच सांगतो की रात्र कितीही काळोखी असू द्या सूर्य उगवणार आहे तुम्ही आज नरकात जरी असताल तरी थांबू नका तिथे चालत राहा चालत राहणं हेच नरकातून बाहेर पडण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे मोठा आणि सगळ्यात पहिला आणि शेवटचा मार्ग आहे आज एवढे 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 मोठे मोठे लोक सुसाईड करण्याचा विचार करतात आत्महत्या करतात याला कारण अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मुखोटे घातलेले आहेत ना तुम्ही हे मुखोटे अगोदर काढून फेका मोठी डिग्री असली म्हणजे जीवन जगणं कळालं बिलकुल नाही ही पुस्तकी ज्ञानातून घेतलेली मोठी डिग्री पैसे कमवायला कामाला येते जीवन जगण्यासाठी लागतं ते स्वतःला ओळखून आलेलं ते अनुभवातून आलेलं शहानपण आनंद समाधान लहानपण बालपण हे मुखोटे फेका अगोदर हे तर लोकांना सांगता सांगता दिव्याखाली अंधार असतो आपल्या काही गरज नाहीये लोक काय म्हणतील याचा विचार करायचा आणि काही गरज नाहीये मी कोण आहे याचा विचार करायचा कोण आहोत आपण काय घेऊन आलो होतो आपण काय आणलो होतो तुम्ही सगळ्या सक्ड़ा, सगळ्यांनी सोबत सांगा ना जर येताना काहीच घेऊन आलेलो नाहीये जाताना जर काहीच न्यायचं नाहीये तर आले आयुष्यातल्या अडचणी झालं थोडंफार नुकसान बोलले दोन चार लोक तुम्हाला आली आयुष्यातली वाईट काहीतरी परिस्थिती आत्महत्या करण्याचा विचार करतायत आणि ज्याला मरायचंय आणि जर मेलं कोणाला काय फरक पडणार आहे मरून फरक पडणार नाही लढून फरक पडणार आहे मरून फरक पडणार नाही मग सामोरं जाऊन फरक पडणार पाठ दाखवून पळायला फरक पडणार नाही मग सामोरं जाऊन त्याच्याशी लढून त्या घटनेला त्या परिस्थितीला नामोहरम केल्याच्या नंतर फरक पडणार त्याच्यामुळे ना हे, हे जे रडण्याची सवय ज्यांना आहे ना रडगानं असा प्रॉब्लेम झाला आणि तसा प्रॉब्लेम झाला आणि माझी कमजोरी माझं असं चाललं आणि माझं मन असं आहे हे जोपर्यंत तुम्ही रडणार आहेत ना कुणी बदलू शकत नाही तुम्हाला नाही तर हे व्हिडिओ सुद्धा ऐकताल हा सत्संग सुद्धा ऐकताल नाही माऊलीचं बरोबर आहे पण आमचं काय आहे माऊली माऊलीजी आम्हालाच माहिती आहे काय माहिती आहे तुम्हाला काय ओळखलं तुम्ही स्वतःला अरे आख जर पकडून ठेवली तर चटके बसणारच आहे ना मी सांगतोय सोडा नाही तुम्हाला काय मी तुम्हाला किती चटके बसतात अरे चटके बसतायत कशामुळे आगीला पकडल्या ना अशा नकारात्मक गोष्टी पकडून ठेवल्या कुठेतरी एक अपमान झालेला आहे पकडून ठेवला कुठेतरी काहीतरी कुणीतरी बोललं पकडून ठेवलं कित्येक गोष्टी अरे लोकांनी कितीतरी कितीतरी बायकांचे माणसांचे फोन येतात एक काकू सांगत होत्या लग्नाच्या वेळेला सोळा वर्षापूर्वी माझी जाऊनी माझा अपमान केला होता ना ते माझ्या मनातून जातच नाही मी झोप लागत नाही माऊलीजी मला आणि माऊलीजी त्याच्यामुळे मला आत्महत्येची विचार सोळा वर्षापूर्वीचं या बाईच्या लक्षात आहे काल काय जेवली होती ग का? काल काय केलं होतं ते लक्षात नाहीये बघा तुम्हाला बदलायचं आहे की नाही स्वतःला हे मुखोटे काढून फेका मी डॉक्टर आणि मी वकील आणि मी इंजिनियर आणि मी मोठा साहेब जोपर्यंत ते मुखोटे आहेत ना या मुखोट्याला सांभाळता 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 थोडं तरी मुखोट्याला एखाद्या माणसाने हात घातला तुम्हाला वाटतं बस माझं सगळं संपलं अरे लोक देवाला नाव ठेवायचे सोडत नाही तर तुम्ही मी कोण हो आणि लोकांच्या नाव ठेवण्याने तुमचं नाव खराब होणं इतकं तुमचं नाव छोटस आहे आणि हे नाव कमवण्यासाठी तुम्ही काय केलं होतं नाव दिलं बापानी आडनाव आलं परंपरेपासून चालत तुम्ही काय केलंय नावासाठी सांगा नाव कमवावं लागतं इज्जत कमवावी लागते ही आत्महत्येने होत नसत सिच्युएशनला सामोरं जावं लागतं जीवनात प्रत्येकाच्या अडचणी स्वतःच रडत बसू नका माझं 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 मी आणि माझं म्हणणारे लोक आहेत ना ज्यांना सवयच लागली दुःखाला पकडून ठेवायची नंतर हळूहळू चेंज होऊ शकत नाही आत्ता इथं एक क्षण मी सोडलं सुटलं मी माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम पकडून ठेवणार नाही माझ्यापेक्षा जास्त आयुष्यात प्रॉब्लेम आहे ते आनंदात जगतायत ना मग मी सुद्धा आनंदात जगणार मी सामोरं जाणार आहे त्या जुन्याच कडीला पुन्हा ऊत आणू नका तेच 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 तुमच्या आयुष्यात काय वाईट घडलं ते सांगू नका आणि जे म्हणतात माझ्या आयुष्यात खूप वाईट घडलं खूप वाईट घडलं पंचवीस वर्ष तुम्ही समजा असताल पंचवीस वर्षाचे पंचवीस वर्ष वाईटच घडलं काही चांगलं दिलंच नाही तुम्हाला एकदा विचार करा खूप मनापासून तळमळणी सांगतो आणि हे सगळं समजण्यासाठी सुद्धा आहे ना ती पात्रता पाहिजे माझं घर आणि माझा बिझनेस आणि माझा व्यवसाय आणि माझं हे याच्यातच अडकणारे लोक आहेत ना हे समजू सुद्धा शकत नाही याच्याकरता थोडं त्याच्यापासून वेगळं ना बाहेर ना आणि याच्याकरताच आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर आहे सहा दिवसाचं चैतन्य वन ज्यावेळेस तुम्ही इथे येताल किती वर्ष झाले किती दिवस झाले की तुम्ही विनाकारण हसले विनाकारण रडले विनाकारण नाचले स्वतःला पाहिलं शांत झाले सांगा ना श्वासाला पाहिलं स्वतःमधली सकारात्मकता स्वतःमधली ऊर्जा मी आणि तो परमात्मा एक आहे हे पाहिलं काय येणार नाही निगेटिव्ह विचार त्या बड्या बड्या बाता मारून होत नसत तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत का सामाजिक क्षेत्रातले आहेत की एखादा गरीब माणूस आहे की कोण आहे तुमचे कर्म तर चुकणार आहे पण पहिल्यांदा मुखोटे काढून फेका कोणी नाहीये तुम्ही सगळा मानसिक त्रास का काबर होतो या मुखोट्याला जपण्यासाठी ज्या माणसाला रोल चेंज करता येत नाही त्याला नैराश्य येणारच शाळेत शिक्षक आहे घरी सुद्धा मला बायकोनी सरच म्हटलं पाहिजे जी। आयुष्यातल्या जीवनातल्या सगळ्या लोकांनी मला सरच म्हटलं पाहिजे दवाखान्यात डॉक्टर आहे मला सगळ्यांनी डॉक्टरच म्हटलं पाहिजे मी शिबिर घेतोय आणि मी जर मला सगळ्यांनी गुरुमाऊलीच म्हटलं पाहिजे माझ्या एवढं पागल कोणी नाही मग का बरं ते गुरुमाऊली या त्याला टिकवण्यासाठी बस माझ मी लढत राहील आणि कोणी मला काही बोललं ते मला लागेल ला अरे मला असं बोललं नाही आणि कसली गुरु मावली मग मा अशी अरे मी ज्या वेळेला इथं साधकांसमोर असतो त्यावेळेस मी मावली कारण तितक का मी तितकं शंभर टक्के प्रत्येकाची काळजी घेतो आईसारखं पण घरी गेल्याच्या नंतर मी माझ्या आई समोर रोल बदलायला नाही पाहिजे का आई समोर मी मुलगा व्हायला पाहिजे का तिथं जाऊन माझ्या जा आईला मी चलो वज्रा देईल फटका ठेवून ती एक आणि <laughs> मग तो फटका खाल्ला की मना अरे मला असं केलं का बरं अरे तुझा रोल चेंज कर ना तू सोबत असताना नवरा किंवा मित्रासारखं मुलांसोबत असताना एक बाप म्हणून मित्र म्हणून मित्रांसोबत असताना मित्र म्हणून परमेश्वरासमोर लहान बाळ म्हणून ज्याला रोल चेंज करता येत नाही ज्याला खूप हव्यास आहे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मग कमवायचं नाही का अरे कमवा ना पण हा तुमचा गैरसमज आहे की खूप धावलं नावाच्या पैशाच्या पटण्यामागे म्हणजे नाव आणि पैसा मिळतो अरे गंमत करत करत लहान बाळासारखं आयुष्य एन्जॉय करत पैसे कमवा दोन पैसे कमी भेटतील पण जे आत्मिक समाधान तुम्हाला मिळणार ना त्या आत्मिक समाधानातून कधी विचार येणार नाही आत्महत्येचा मला नंबर वन व्हायचंय मला बॉस व्हायचंय आणि ते बॉस पण टिकवायचंय माझंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे माझा मुखोटा जो आहे ना तोच मी सगळीकडे घेऊन वावरेल ज्या लोकांना मुखोटे काढून रोल चेंज करता येत नाही मी पासून मी कुणीच नाही शून्यावस्थेकडे जाता येत नाही त्या लोकांच्या आयुष्यात नैराश्य येतच आणि म्हणून मीला विसरण्यासाठी शून्य होण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी या आमंत्रण आहे तुम्हाला या स्वर्ग सुखाच्या वाटेवरती जसं नाव ज्ञानयोग ध्यान शिबिरे या ओळखा स्वतःला स्वतःतला आनंद घ्या जो मी घेतोय जो हजारो साधक घेत आहेत आणि रोगमुक्त व्यसनमुक्त चिंतामुक्त आयुष्य जगून मुक्ती 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 जी म्हणतात ती मेल्याच्या नंतर नाही याच क्षणात कुठल्याच प्रसंगात मी न अडकता जर भरभरून जीवन जगलो तर प्रत्येक क्षणात मुक्ती आणि प्रत्येक क्षणात आनंद अनुभव अशाच बातम्या नाही तर रोज ऐकत राहताल यांनी केली आत्महत्या आणि त्यांनी केली आत्महत्या हिंमत संयम विश्वास आणि श्रद्धा मुखोट्या काढून टाकणं रोल चेंज करत राहणं आणि लोक काय म्हणतील या पागलपणाच्या विचाराला सोडणं या सहा गोष्टी खूप महत्वाच्या जय गुरुदेव